अहमदनगर जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. घरगुती वादातून पतीने पत्नीच्या डोक्यात लोखंडी हातोड्याचा प्रहार करून तिची हत्या केली. ही घटना अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात जेऊर पाटोदा शिवारात घडली. हातोड्याचा घाव वर्मी बसल्याने पत्नी जागीच गतप्राण झाली. पूजा अरुण दाभाडे असं महिलेचं नाव आहे. पूजा व अरुण हे दाम्पत्य जेऊर पाटोदा परिसरात गेल्या अनेक वर्षापासून राहत होते. आज दुपारच्या सुमारास दोघांमध्ये कोणत्या तरी कारणानं भांडण झालं. वाद विकोपाला गेल्यानंतर संतापाच्या भरात अरुणने पूजाच्या डोक्यात हातोड्याने जोरदार प्रहार केला. यात पूजाचा जागीच मृत्यू झाला. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असता मृतदेह त्यांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. दाम्पत्यामध्ये कोणत्या कारणावरून वाद झाला आणि महिलेची हत्या कोणत्या कारणातून झाली हे अद्याप समोर आलं नाही. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून आरोपी पतीला पोलिसांनी ताब्यात घेतलाय. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.